नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या ऑनलाइन क्लासला आपण सुरुवात करू। तर आपण परवा दिवशी मंगळवारी भारतासमोरील आव्हाने आणि उपाययोजना या प्रकरणाला सुरुवात केलेली होती। कालचा दिवस आपला क्लास झालेला नाहीये, तर आज त्याच प्रकरणाचा पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे। तर भारतासमोरील आव्हाने आणि उपाययोजना या प्रकरणाबद्दलची नेमकी पार्श्वभूमी काय आहे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगितलेलं होतं की 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्यानंतर ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत तर त्या समस्यांचा उहापोह या प्रकरणामध्ये केलेला आपल्याला बघायला मिळेल। त्यामुळे या ठिकाणी स्वातंत्र्यानंतर जे आपलं केंद्र सरकार अस्तित्वात आलं आणि त्या केंद्र सरकारला ज्या काही अडचणींना सामोरं जावं लागलं, एकंदर समाजामध्ये निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा लागले किंवा लोकांना सोयी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत असताना ज्या काही अडचणी जाणवल्या तर त्या सगळ्या अडचणींचा संदर्भ या प्रकरणामध्ये दिलेला आहे। तर परवा आपण बेकारी या एका समस्येबद्दलचा भाग बघितलेला होता। म्हणजे साधारण काम करण्याची इच्छा आहे, क्षमता आहे, पात्रता आहे, तरी सुद्धा ज्या व्यक्तीला काम मिळत नाही अशा व्यक्तीला आपण बेकार असं म्हणतो। या बेकारी वाढीची कारण नेमकी कोणती आहेत ती सुद्धा एक 7 ते 7 कारण मी तुम्हाला सांगितलेली होती की त्याच्यामध्ये साधारण निरंतर वाढणारी आपल्या देशाची लोकसंख्या, त्यानंतर संगणकाचा जास्तीत जास्त वापर, झालेलं यांत्रिकीकरण, याचबरोबर केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्याकडून म्हणावे तितक्या सोयी सुविधा उपलब्ध होताना दिसत नाही, त्याच्या पलीकडे आपल्या देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीची कमतरता आहे की ज्या नैसर्गिक साधन संपत्तीच्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्या देशामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होताना दिसत नाही, तर अशा एक ना अनेक गोष्टी आपण कारणांच्या मध्ये बघितलेल्या होत्या। आता आपल्याला याचा पुढचा भाग जो बघायचा आहे तो म्हणजे भ्रष्टाचार कशाला म्हणतात। तर भ्रष्टाचाराच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यामध्ये असंख्य असे देश आहेत की जिथे भ्रष्टाचार केला जात होतो। आता जगामध्ये 204 देश आहेत, या 204 देशांपैकी 150-150 देशांमध्ये भ्रष्टाचार हा फोफावलेलाच आहे। फक्त तो आपल्या देशामध्ये आहे असं काही नाहीये, पण एकंदर आपल्या देशामध्ये जो भ्रष्टाचाराची वृत्ती आहे ती जगाच्या तुलनेमध्ये 104 क्रमांकावरती आहे। जे भ्रष्टाचाराच्या बाबतीत आपण पहिल्या 100 देशांच्या मध्ये आहोत आणि एवढा मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार होतो। कर्नाटकाचा जर आपण विचार केला तर आपल्या देशामध्ये 4 क्रमांकाचं राज्य कर्नाटक आहे जे भ्रष्टाचारामध्ये अग्रेसर आहे। म्हणजे 29 राज्य जी आहे या 29 राज्यांमध्ये 4 क्रमांकाचं राज्य आपलं कर्नाटक आहे जे भ्रष्टाचारामध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळतं। म्हणजे आपल्या कर्नाटकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होताना दिसतो। मग या ठिकाणी भ्रष्टाचार कशाला म्हणायचं हे आपल्याला इथे पहिल्यांदा समजावून घ्यावं लागेल। तर कोणतेही काम जे गैरमार्गाने केलं जात पण गैरमार्गाने करत असताना त्याच्यासाठी पैशाचं आमिष दाखवलं जातं याच घटनेला भ्रष्टाचार असं म्हटलं जात। म्हणजे उलटी व्याख्या आपण केली तर काय होईल की पैशाचं आमिष दाखवून किंवा लाच देऊन कोणतंही गैर काम करून घेणं यालाच भ्रष्टाचार असं म्हटलं जात। त्यामुळे जिथे लाच दिली जाते, जिथे पैसा दिला जातो आणि गैरव्यवहार केले जातात अशाच घटकाला भ्रष्टाचार असं म्हटलं जात। आता आपल्या देशामध्ये असं कुठले क्षेत्र शिल्लक राहिलेलं नाहीये की जिथे भ्रष्टाचार होत नाही, सगळ्याच ठिकाणी भ्रष्टाचार होतो। जसं भ्रष्टाचार का केला जातो तर इथे वैयक्तिक फायदा मोठ्या प्रमाणावर असतो, कारण एकंदर माणूस नेहमीच विकासाचा विचार करत असतो। कुठल्याही मार्गाने का असेना आपल्या घराचा आपल्या कुटुंबाचा विकास साधला गेला पाहिजे, स्वत्वाचा विकास झाला पाहिजे। मग इथे स्वत्वाचा विकास साधत असताना आपल्याला पैसा मिळाला पाहिजे, कारण विकासाची संकल्पना मिळते आणि म्हणून या ठिकाणी पैसा मिळवण्यासाठी किंवा तो पैसा पुढे टिकवण्यासाठी असेल तर भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर केला जातो। भ्रष्टाचार आपल्या देशामध्ये
ठिकाणी भ्रष्टाचाराचा मार्ग स्वीकारला जातो। याच्यामध्ये कारण, आता कारणांचा जर आपण संदर्भ घेतला तर असंख्य कारण आपल्याला इथे सांगता येऊ शकतात की नेमकी भ्रष्टाचाराची कारण कोणती आहे, पण इथे कारण दिलेली नाही आहे। भ्रष्टाचार कशावर अवलंबून आहे असा भाग सांगितलेला आहे, पण पहिल्यांदाच म्हणजे थोडस आपल्या पुस्तक निर्मात्यांनी पुस्तक तयार करत असताना थोडीशी या ठिकाणी गफलत केलेली आहे, त्यामुळे थोडीशी तत्व बदललेली आपल्याला दिसतात। पहिल्यांदाच परिणाम दिले तर पहिल्यांदा परिणाम बघू, आपल्या पुस्तकात जसं सांगितलेलं त्या पद्धतीने आपण बघू। तर इथे पहिल्यांदा भ्रष्टाचाराचे परिणाम सांगितले की भ्रष्टाचार जर देशामध्ये वाढला फुफावला तर त्याचे काय नेमके आपल्या देशामध्ये परिणाम होतात, त्याचा संदर्भ आपण या ठिकाणी बघू। पहिली गोष्ट आहे या ठिकाणी सामाजिक आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो। आता या ठिकाणी सामाजिक राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेवर परिणाम होतो म्हणजे थेट परिणाम कसा होतो, तर जिथे आता आर्थिक व्यवस्थेचा आपण संदर्भ घेतला तर आर्थिक विकास कशावर गणला जातो, आता आपण आपल्या गावाचाच विचार करायचा आहे। गावाचा विचार आपण केला आणि गावाचा विकास कशावर अवलंबून आहे याचं जर तत्व आपण बघितलं तर गावाचा विकास कशावर म्हटला जातो, तर ज्या गावामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी पुरवठा केला जातो, त्यानंतर गावामध्ये चांगले रस्ते आहे, गटारांची व्यवस्था व्यवस्थित आहे, दिवाबत्तीची सोय व्यवस्थित आहे, गावामध्ये चांगली शाळा आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, या सगळ्या गोष्टी जर गावामध्ये उपलब्ध असतील तर आपण म्हणतो की गावाचा विकास होतोय। पण हा गावाचा विकास साधत असताना आपण बघतो की दरवर्षी रस्ते केले जातात, 2 महिन्यामध्ये रस्त्यावर खड्डे पडतात, का पडतात तर डांबरमध्ये रॉकेल मिक्स केलं जातं की ज्याच्यामुळे ते डांबर जास्त दिवस टिकत नाही आणि रस्त्यावर परत खड्डे पडतात। हे कशामुळे पडतात, भ्रष्टाचारामुळे पडतात, कारण त्या रस्त्याचं जे कॉन्ट्रॅक्ट असेल ते सँक्शन करून घेण्यासाठी मंजूर करून घेण्यासाठी वरच्या लेवल पासून खालच्या लेवल पर्यंत सगळ्यांना पैसे द्यावे लागतात, तर कुठेतरी ते रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट मंजूर होतो। मग जर कॉन्ट्रॅक्टर ते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घेणार असेल आणि इतक्या लोकांना जर पैसा देत सुटला तर मग त्याच्या हातात काहीच उरत नाही, म्हणून तो मग काम चांगल्या दर्जाचं करत नाही, एका वर्षामध्ये रस्ता परत खराब होताना आपल्याला दिसतो, त्यालाच आपण भ्रष्टाचार असं म्हणतो। आणि हा आर्थिक व्यवस्थेवर थेट परिणाम, कारण ज्या गोष्टीसाठी पैसा 100% खर्च झाला पाहिजे तो होताना दिसत नाही, म्हणजे रस्त्यावरती जिथे एक रस्ता तयार करायला समजा 30-40 लाख रुपये मंजूर झाले तर त्या 30-40 लाखातले 15-20 लाख रुपये वाटून समजा 15-20 लाखामध्ये तो रस्ता तयार करायचा असतो, तो चांगला होत नाही, म्हणून इथे अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होताना आपल्याला दिसतो। त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं तत्व आपल्याला मानावं लागेल की अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होतो की ज्या गोष्टीसाठी ज्या प्रमाणामध्ये पैसा खर्च करायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये तो पैसा खर्च केला जात नाही किंवा तो होत नाही, म्हणून थेट परिणाम या ठिकाणी म्हणावा लागेल। दुसरं आहे सामाजिक व्यवस्था, हा तर सगळ्या बाबतीत आहे, म्हणजे आता आपण जे गावाचं उदाहरण घेतलं की गावात जर सोयीसुविधा मिळाल्या नाही तर सामाजिक व्यवस्थेवर थेट परिणाम होतो की ते गाव मागासलेलं राहतो। दुसऱ्या बाजूला आपण विचार केला की ज्या ठिकाणी सवलतीत लोकांना सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे त्या मिळत नाही, का तर भ्रष्टाचार वाढलेला आहे। आपण आज सरकारी दवाखान्यांचं जर उदाहरण घेतलं, ज्या सरकारी दवाखान्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर गव्हर्नमेंट पैसा खर्च करतं पण त्या प्रमाणामध्ये लोकांना सोयीसुविधा मिळतात का, नाही मिळत, याच कारण तिथे सुद्धा भ्रष्टाचार फोफावलेला आहे। त्यामुळे जिथे लोकांना सोयीसुविधा मिळाव्या म्हणून गव्हर्नमेंट पैसा खर्च करतं पण त्याच्यात का निम्मा पैसा भ्रष्टाचारात जातो, निम्माच पैसा लोकांपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे लोकांना 100% सोयी सुविधा मिळत नाही, याला आपण सामाजिक व्यवस्थेवरचा थेट परिणाम म्हणतो। त्यामुळे हे इथे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। त्याच्यानंतर पुढचं तत्व आहे राजकीय व्यवस्थेवरही थेट परिणाम म्हणतो आणि या सगळ्या गोष्टीला आपण सर्व मतदार कारणीभूत आहोत, कारण आज 500 रुपये
हे कशासाठी घेतलं जातो, तर पुढे जाऊन भ्रष्टाचार करण्यासाठीच विकत घेतलं जातो. त्यामुळे राजकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतेला आहे. त्याची क्षमता नाहीये, पातळता नाहीये, भाषा बोलताना राजकारणामध्ये आसक्ती भेटताना दिसते. भ्रष्टाचार हा आपल्या देशामध्ये सगळ्याच व्यवस्थेमध्ये फोपावलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे या ठिकाणी हे तत्व अतिशय महत्वाचं आहे की भ्रष्टाचाराचं जर समूळ उच्चाटन आपण केलं नाही तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मागासलेपण किंवा आर्थिक विषमता आपल्याला बघायला मिळू शकते. त्यामुळे पहिला परिणाम आहे तो या भ्रष्टाचाराचा आर्थिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेवर थेट परिणाम होतो. दुसरा आहे, भ्रष्टाचार हा समाज विरोधी आहे. हे तर सरळ सरळ तत्व आहे की भ्रष्टाचाराला काय समाज पाठिंबा देणार नाही. त्यामुळे समाजाच्या विघटन किंवा विरोधी ही घटना आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे समाज विरोधी तत्व म्हणून या ठिकाणी ओळखावं लागेल. त्यामुळे एकंदर समाजाचा विकास इथे साधला जात नाही म्हणून हे समाज विरोधी किंवा समाज विघटक तत्व म्हणूनही मांडलं जात. तिसरं आहे, नैतिकतेच्या दृष्टीने सुद्धा हे गैर आहे, याला आपण नीतिमत्ता असं म्हणतो. नीतिमत्तेचा विचार केला तर प्रामाणिकपणा हा त्याच्यात सगळ्यात मोठं तत्व आहे. कारण माणूस नीतिवान आहे म्हणजे काय आहे, तो प्रामाणिक. मग प्रामाणिक राहायचा असेल तर भ्रष्टाचार करता कामा नये. येणारा प्रत्येक पैसा हा प्रत्येक घटकावर खर्च झाला पाहिजे. हे नैतिकता सांगते, नीतिमत्ता सांगते. पण आपल्या देशामध्ये असं होतं का? होत नाही. म्हणून भ्रष्टाचार हा सुद्धा नैतिकतेच्या विरोधात, नीतिमत्तेच्या विरोधात असलेला आपल्याला दिसून येत. तर हे तत्व काही सांगितलेलं आहे. पुढे सांगितलेलं आहे, भ्रष्टाचार कशावर अवलंबून असतो. आता भ्रष्टाचार कशावर अवलंबून असतो याचा विचार केला तर हा पहिल्यांदा माणसाच्या प्रवृत्तीवर अवलंबून असतो. सरळ सरळ, कारण आता आपण आपल्या शाळेचा जर विचार केला तर आपल्या शाळेशी संबंधित एक व्यक्ती आहे जिचं नाव आहे शिवाजीदादा कागणीकर. यांचा जर आपण विचार केला तर त्यांच्या मनातही असं कधी येत नसेल की आपण भ्रष्टाचार करावा. कारण त्यांना जे काही पैसे मिळतात ते बाहेरच्या बाहेर खर्च करताना आपल्याला दिसतात. म्हणजे शिवाजीदादांना जर आपण डोळ्यासमोर आणलं तर आपल्याला कळून चुकेल की भ्रष्टाचाराच्या विरोधातला माणूस कसा राहू शकतो किंवा नीतिमत्ता काय म्हणतात हे आपण शिवाजीदादांच्या कडून शिकलं पाहिजे. हे आपल्याला बघायला मिळतं उदाहरण, कारण आपल्या शाळेशी ते संबंधित आहे. त्यामुळे भ्रष्टाचार कशावर अवलंबून असतो, माणसाच्या प्रवृत्तीवर अवलंबून असतो. त्याची जशी मानसिकता असेल त्याच्यावर आधारित तो आपल्याला तत्व बघायला मिळतं. इथे पहिली गोष्ट दिलेली आहे, व्यक्तीची वैयक्तिक नीतिमूल्ये आणि विचार याच्यावर भ्रष्टाचार अवलंबून असतो. हा 3 मार्कांसाठी तुम्हाला प्रश्न येतो, लक्षात घ्यायचं. तुम्हाला भ्रष्टाचाराची व्याख्या आणि भ्रष्टाचार नेमका कशावर अवलंबून असतो असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे इथे याचं उत्तर जे लिहायचं आपल्याला, 3च मुद्दे मी सांगणार आहे की कशावर. सरळ सरळ, माणसाच्या नीतिमत्तेवर किंवा वैचारिक पातळीवर. आणि इथे पहिलं तत्व तेच दिलेलं आहे की माणसाची प्रवृत्ती कशी. तर व्यक्तीची वैयक्तिक नीतिमूल्ये आणि विचार, आदर्श व्यक्तीला कुठले लाभलेले, माणसाची विकासाची संकल्पना कशावर अवलंबून आहे, कशावर आधारलेली आहे, याच्यावरच आपल्याला व्यक्तीच्या विकासा भ्रष्टाचाराची तत्व आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे इथे पहिलं तत्व दिलेलं आहे की व्यक्तीची वैयक्तिक नीतिमूल्य. आपल्या समाजामध्ये एक म्हण प्रचलित आहे, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं आपण म्हणतो. म्हणजे एकासारखाच माणूस या जगामध्ये वागेल असं नाही. म्हणजे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचा स्वतःचा विचार केला तर तुमच्यासारखा दिसणारा असेल, तुमच्यासारखा विचार करणारा असेल, तुमच्यासारखा वागणारा असेल, बोलणारा असेल, असा माणूस जगामध्ये दुसरा सापडणार नाही. म्हणून काय म्हटलं जातं, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी वेगळी आहे, नीतिमूल्य प्रत्येकाची व्यक्ती आहे वेगळे आहे. प्रत्येकाला वेगळं काहीतरी वाटत, सगळ्यांसारखं आपल्याला वाटत नाही. त्यामुळे आपण प्रत्येकापेक्षा वेगळे आहोत.
असंच भ्रष्टाचाराच्या बाबतीत आहे की प्रत्येक व्यक्तीची नीतिमूल्य कशी आहे, त्याची विचारसरणी कशी आहे, याच्यावरच आपल्याला आपली भ्रष्टाचाराची प्रवृत्ती ठरवावी लागेल की आपण भ्रष्टाचार करतो की नाही करतो हे आपल्याला तिथे समजेल. त्यामुळे हे एक महत्वाचं आहे. दुसरं आहे सामाजिक मूल्ये किंवा नीती नियमांची जाणीव. व्यक्तीला सामाजिक मूल्यांची जाणीव खरंच आहे का हे आपण आपल्याकडेच बघून विचारात घेतलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की सामाजिक बांधिलकीतून हे केलं पाहिजे, समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो म्हणून समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. हा जो विचार येतो याला आपण सामाजिक नीतिमूल्य असं म्हणतो, ज्याच्यामध्ये माझ्या विकासाबरोबरच माझ्या कुटुंबातील किंवा माझ्या समाजातील व्यक्तींचा विकास साधला गेला पाहिजे. याला आपण सामाजिक नीतिमूल्य असं म्हणतो की मी माझ्या बरोबर इतरांचाही विचार करतो, समाजाचाही विचार करतो की समाजाचाही विकास उन्नती झाली पाहिजे. असं जर आपण म्हटलं तर आपल्याकडे सामाजिक नीतिमूल्ये आहेत असं म्हणावं लागेल. अन्यथा जर मानवाजवळ नीतिमूल्य नसतील तर तो मात्र या ठिकाणी भ्रष्टाचाराला पाठिंबाच देताना आपल्याला दिसेल. त्यामुळे हे तत्व अतिशय महत्वाचं आहे की प्रत्येक व्यक्तीला सामाजिक मूल्यांची किंवा नीती नियमांची खरंच जाणीव आहे का. जर जाणीव असेल तर तो भ्रष्टाचार करणार नाही. त्यामुळे हे दुसरं तत्व आहे. तिसरं आहे लाचखोरी किंवा वशिलेबाजी. याच्यावर अवलंबून मी लाचखोरीला पाठिंबा देणारा आहे का. आता आपण अण्णा हजारेंचं या बाबतीत उदाहरण घेऊ शकतो की आपल्या देशामध्ये अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराच्या विरोधात अखंड हिंदुस्थानामध्ये आंदोलन केले. आपल्या देशामध्ये 130 कोटी लोक आहेत, पण ज्या अण्णा हजारेंनी भ्रष्टाचार थांबवावा, आपल्या देशातला सगळा भ्रष्टाचार नष्ट व्हावा म्हणून देशभर आंदोलन केले, आपल्या देशातल्या 130 कोटी लोकांपैकी किती लोकांनी अण्णा हजारेंना पाठिंबा दिला, किती लोक भ्रष्टाचाराच्या विरोधात उभं राहिली. आपण आता अरविंद केजरीवालांचं उदाहरण घेतलं की त्यांनी पाठिंबा दिला होता, पण किती दिवस टिकले अण्णा हजारेंच्या सोबत, 6 महिने 1 वर्ष, शेवटी राजकारणात उतरले आणि सत्ता त्यांनी मिळवली. म्हणजे लाचखोरीच्या बाजूने आपण आहोत की विरोधात आहोत याचा आपण विचार करायला पाहिजे. त्यामुळे लाचखोरीवर भ्रष्टाचार होऊ नये. पुढे तत्व आहे वशिलेबाजी. म्हणजे व्यक्ती जर वशिला न लावता स्वतःच्या पात्रतेनुसार गुणवत्तेनुसार मी काही मिळवणार असं जर असेल तर भ्रष्टाचार थांबेल. पण आपल्या देशाची आजची राजकीय सामाजिक परिस्थिती तशी राहिलेली नाही की या ठिकाणी मी माझ्या पात्रतेनुसार गुणवत्तेनुसार कुठली नोकरी मिळवेन, कुठलाही धंदा मिळवेन आणि मी यशस्वी होईल अशी परिस्थिती आज आपल्या देशामध्ये राहिलेली नाहीये. पैसा दिल्याशिवाय, वशिला लावल्याशिवाय आपल्याला काहीच मिळत नाहीये. आणि म्हणून वशिलेबाजीवर भ्रष्टाचार अवलंबून असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे हेही तत्व अतिशय महत्वाचं आहे. पुढे दिलेलं आहे जातीयता. हे खरं तर आज आपल्या देशामध्ये तसं नाहीये पण इथे दिलेलं आहे. आता इथे दिलेला याचा अर्थ आपल्या देशामध्ये कुठेतरी याचा विचार होत असावा की जातीयतेच्यावर आधारित भ्रष्टाचार अवलंबून असेल. जे जातीयतेचा मुद्दा का घेतला याला सरळ सरळ आरक्षण आपण म्हणावं लागतं. जिथे आरक्षण आहे ज्या जातीसाठी ज्या धर्मासाठी ज्या जागा राखीव आहे त्या जागा त्या जातीला त्या धर्माला जर जयत्या झाल्या तर भ्रष्टाचार होत असेल. आता इथे मुद्दा दिलेला आहे म्हणून त्यामुळे आपल्या देशामध्ये जातीयतेवरही आधारित भ्रष्टाचार होत असेल. आता त्याचं उदाहरण काय माझ्याजवळ नाहीये कारण मला तसा काय अनुभवही आलेला नाहीये किंवा तसं उदाहरण माझ्या पुढे वाचनातही आलेलं नाहीये की बाबा एखाद्या राज्यामध्ये असं जातीयतेवरती आधारित भ्रष्टाचार होत असेल किंवा तो केला जात असेल. हे अजूनही माझ्या पुढे वाचनात आलेलं नाहीये
पण उत्तर भारताचा जर आपण विचार केला तर यदा कदाचित असू शकेल, कारण बिहार किंवा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये हिंदुत्व खूप मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे किती कदाचित ते तत्व असू शकेल. भाग आपण नंतर विचारात घेऊ, पण इथे लक्षात ठेवा की जातीयतेवर आधारित सुद्धा या ठिकाणी भ्रष्टाचार अवलंबून असतो. याच्या पलीकडे आणखी कुठले कुठले असे मार्ग आहेत की जिथे भ्रष्टाचार केला जातो, तर याच्यातलं पहिलं तत्व दिलेलं आहे कर चुकवेगिरी. कर चुकवायचा टॅक्स, मग तो इन्कम टॅक्स असेल, आपली पाणीपट्टी असेल, घरपट्टी असेल, असंख्य कर आपण बघतो. साधं उदाहरण, जीएसटी चुकवतो म्हणजे काय, आपल्याला जर एखादी वस्तू पाहिजे असेल तर आपण वस्तू विकत घेतो, पण ज्याच्याकडून वस्तू विकत घेतो त्याला आपण काय म्हणतो, पक्क बिल मला देऊ नको. कच्चं बिल दिलास तरी चालेल, नाही बिल दिलास तरी चालेल, फक्त वस्तू दे असं का म्हणतो आपण, कारण आपण जर पक्क बिल घेतलं तर आपल्याला टॅक्स भरायला पाहिजे, म्हणजे वस्तूची किंमत वाढते, वाढली किंमत आपण भ्रष्टाचार स्वतःही करतो. आपण बेळगावचं उदाहरण घेतलं, आपण बापट गल्लीत खूप वस्तू विकत घेतो, पांगुळ गल्लीत विकत वस्तू घेतो, बापट गल्ली आणि पांगुळ गल्ली किंवा भेंडी बाजार ही एरिया अशी आहे जिथे पक्की बिलं दिलीच जात नाही, कच्चीच बिलं दिली जात. याचा अर्थ काय, आपण सरळ सरळ कर चुकवतो, जीएसटी भरत नाही, म्हणजे आपण ही भ्रष्टाचाराला पाठिंबा देतो आहोत. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा आज भ्रष्टाचार करताना दिसते. त्याच्यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे कर चुकवेगिरी. दुसरं तत्व आहे साठेबाजी. साठेबाजी म्हणजे काय, तर हे तत्व बऱ्याच वेळा दुकानदारांच्या कडून केलं जात की दुकानदार मालाचा साठा करा, मग साठा करायचा आणि तुटवटा निर्माण करायचा, मग तुटवटा निर्माण झाला की काय होतं, वस्तूची किंमत वाढते. वस्तूची किंमत वाढली की फायदा होतो, अगोदर कमी किमतीत विकत घ्यायची, साठा करायचा आणि वस्तू नाही म्हणून सांगायची, आणि मग वस्तूची किंमत वाढली की विकायला सुरुवात करायची. जसं गेले अनेक वर्ष तुरडाळीचा मोठ्या प्रमाणात साठा केला जातो, खाद्यतेलाचा साठा केला जातोय, असंख्य वस्तूंचा साठा केला जातो, आणि मग किंमत त्याची वाढली की मग मोठ्या किमतीनं ते विकायचं, फायदा मिळवायचा. जे 10 रुपयाची वस्तू 40 रुपयाला सुद्धा विकली जाते साठाबाजी करून, कारण 50-60 रुपयाला मिळणारी तुरडाळ 125-150 रुपये झाली, त्याचं कारण काय, साठेबाजी. कांदा 7-8-9 रुपयाला मिळणारा 50 रुपये कधी होतो, कधी 100 रुपये होतो, त्याला सुद्धा साठेबाजीच कारणीभूत आहे. त्यामुळे असे अनेक उदाहरणं आपण घेऊ शकतो की जी साठेबाजीच्या माध्यमातून केली जातात आणि मोठ्या प्रमाणावर किमतीत ती विकली जातात, यालाही आपण भ्रष्टाचार असं म्हणतो. पुढचं तत्व आहे चोरटा व्यापार, म्हणजे चोरून केला जाणारा व्यापार, पण असं चोरून याला म्हणत नाही, आयात आणि निर्यात कर न भरता केला जाणारा व्यापार याला चोरटा व्यापार म्हणतो, चोरून केला जाणारा व्यापार नाही. त्यामुळे हे तत्व लक्षात घ्या, आपल्या पुस्तकात काही सांगितलेलं नाही याबद्दल, मी फक्त जादाचं उदाहरण देऊन तुम्हाला समजावून सांगतो की याला काय म्हणतात. आपल्या पुस्तकाचा विचार केला तर त्याच्यामध्ये विश्लेषण मिळणार नाही. चोरटा व्यापार कशाला म्हणायचं, आयात आणि निर्यात कर न भरता केलेला व्यापार याला चोरटा व्यापार म्हणतात. म्हणजे काय, जकात नाके चुकवायचे आणि माल आणायचे, जकात नाक्यावर माल आला तर टॅक्स भरावा, मग तो टॅक्स वस्तूच्या किमतीत वाढतो, म्हणून जकात नाका चुकवायचा आणि माल मार्केटमध्ये आणायचा याला चोरटा व्यापार म्हणतात. जसं तुम्ही जर कधी कोल्हापूरला जात असाल तर बरीच लोक कोगनोळीचा टोल नाका चुकवतात आणि कोगनोळीच्या गावात गाडी घालतात, त्याचं कारण का, तर टोल नाकाही चुकतो आणि माल पकडलाही जात, त्यामुळे असा चोरून व्यापार केला याला. पण चोरून म्हणजे दुसऱ्याची वस्तू चोरायची आणि नेऊन विकायची याला चोरटा व्यापार म्हणत. आयात आणि निर्यात कर किंवा जकात कर न भरता माल विकणे याला चोरटा व्यापार म्हणत. इथे कर चुकवेगिरीतलाच हा प्रकार आहे, पण हे वस्तूच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात होतं, सोन्याच्या बाबतीत होतं, चांदीच्या बाबतीत होतं, याला चोरटा व्यापार म्हणत.
पुढे दिलेला आहे अपराध पैशाची अपराध जे खोटी बिल दाखवायची आणि पैशाची हेराफेरी करायची यालाही भ्रष्टाचार म्हणतात. पुढे आहे आर्थिक घोटाळा अपराध म्हटला हाही प्रकार आहे. विदेशी चलन नियम भंग करून वापरणं परकीय चलन ही वापरलं जातं. नोटा छापल्या जातात. आपल्या आखाती राष्ट्रांमध्ये असे असंख्य देश आहे किंवा ठिकाण आहे जिथे आज जसं आपण आपल्या बेळगावचा विचार केला तर रस्त्यावर बसून काय विकतात भाजी विकतात. आखाती राष्ट्रांमध्ये असे देश आहेत जिथे पैसे दिले जातात रस्त्यावर पैसे दिले जातात त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर विदेशी चलनाचा सुद्धा गैरवापर होताना आपल्याला दिसतो त्यालाही भ्रष्टाचार म्हणतात. आणि पुढचं तत्व दिलेलं आहे व्यावसायिक गैरव्यवहार यालाही भ्रष्टाचार म्हटलं जातो. म्हणजे व्यावसायिक गैरव्यवहार जे मी मगाशी साठेबाजीच्या बाबतीत सांगितलं होतं भेसळ करणं व्यावसायिक गैरव्यवहार म्हणजे भेसळ करणं वस्तूंमध्ये भेसळ करणं यालाही भ्रष्टाचारच म्हणून ओळखलं जात. मग कशासाठी तर स्वार्थ फायदा मिळवण्यासाठी आणि हे वाढलेलं आहे कशासाठी का तर आपल्या देशातली दुर्बल कायदे व्यवस्था. आपल्या देशातले कायदे इतके कडक नाहीये उलट आपल्या देशामध्ये कायदे हे कशासाठी बनवले जातात कायदा हा मोडण्यासाठीच असतो अशी भारतीय लोकांची मानसिकता आहे. म्हणजे कायदा पाळायचा नाही कायदा मोडायचा आणि सरळ सरळ समाजामध्ये काय मन प्रचलित झालेले आहे की कायदे हे मोडण्यासाठीच असतात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नाही. म्हणजे आपल्या देशामध्ये होत आहे तेवढी दुर्बल कायदे व्यवस्था असलेली बघायला मिळते. दुसऱ्या बाजूला शिथिल व्यवस्थापन आहे म्हणूनही आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आपल्याला दिसतो. जर आपल्याला भ्रष्टाचार कमी करायचा असेल तर उत्तम राजकीय नेतृत्व पाहिजे. म्हणजे जसं तुम्ही मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हे फिल्म बघितलेलं असेल तर त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे की ज्या देशाचा एक आरोग्यमंत्री डॉक्टर असेल ज्या देशाचा अभियांत्रिकी मंत्री एक अभियांत्रिकी असेल ज्या देशाचा कायदा मंत्री एक उच्च विद्याविभूषित वकील असेल त्याच देशाचा विकास संभवतो अन्यथा नाही. म्हणजे पात्रता असलेल्या लोकांनाच आपण राजकारणामध्ये संधी दिली पाहिजे पण तसं होत नाही. याला उत्तम राजकीय नेतृत्व असं म्हटलेलं आहे पण आपल्या घटनेने सांगितलेलं आहे 18 आपण निवडणुकीला उभे राहू शकतो. 25व्या वर्षी आपण आमदारकीला उभे राहू शकतो मग आपली पात्रता काही आहे याचा विचार केला जात नाही. त्यामुळे आपण वयाच्या 25व्या वर्षी आमदारकीला उभे राहू शकतो तिथे पात्रता विचारात घेतली जात नाही. वय 25 वर्ष पूर्ण झालं की आपल्याला तो अधिकार मिळतो म्हणून आपल्या देशामध्ये उत्तम योग्य नेतृत्व नाहीये अभाव आहे तर ते मिळालं पाहिजे. राजकीय दृष्ट्या परिपक्वता असली पाहिजे. जे राजकारणामध्ये लोक जातात ती परिपक्व असली पाहिजे त्यांना सगळं ज्ञान असलं पाहिजे. राजकारणाचं असेल अर्थकारणाचं असेल समाजकारणाचं असेल ती परिपक्वता आपल्या नेत्यांकडे असली पाहिजे. आपल्या देशातलं प्रशासन कार्यक्षम असलं पाहिजे. जे काही सरकारी अधिकारी आहेत ते सगळे कार्यक्षम असले पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण सर्वजण नागरिक संवेदनशील असलो पाहिजे. माझ्याजवळ काय घडत आहे हे बघण्याची चौकस दृष्टी आपल्याजवळ असली पाहिजे. आपण संवेदनशील असलो पाहिजे. प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीचा आपण सारासार विचार करून निर्णय घेतले पाहिजे इतकं आपण संवेदनशील राहिलो पाहिजे. तरी अशा गोष्टी या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या बाबतीत दिलेल्या आहेत. तर माझ्या ऑनलाईन क्लासचा वेळ या ठिकाणी आता संपत आलेला आहे. पुढचा क्लास आता सुरू होईल. तर मी या ठिकाणी आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये भ्रष्टाचार याच्याबद्दलच थोडक्यात तत्व सांगितलेले आहे. तर याचे नोट्स तुम्हाला मी आज देईन ते नोट्स पूर्ण करा